आजचा हा केक मी बनवला आहे मँगो आणि चॉकलेट अशा दोन फ्लेवरचा वापर करून। हे दोन फ्लेवर्स एकत्र असले तरी त्याची चव ही खूप छान आलेली आहे आणि त्याचबरोबर ही जी मी डिझाईन बनवलेली आहे ती सुद्धा खूप आगळी आणि वेगळी अशी डिझाईन आहे। तर आता बघूया हा केक आणि ह्या केकची डिझाईन मी कशी बनवलेली आहे। नमस्कार मंडळी, खाद्य आणि भ्रमंतीच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय मँगो आणि चॉकलेट या दोन फ्लेवरमध्ये केक। एक किलोचा केक बनवण्यासाठी 250 ml कपाने मी 2.5 कप प्रीमिक्स घेतलेले आहे, म्हणजेच 300 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचे आहे। ह्या प्रीमिक्समध्ये थोडे थोडे पाणी घालून ते पातळ करून घ्यायचे आहे आणि एकदम तुम्ही ह्यात पाणी घालू नका। आणि ह्याबाबतचा पूर्ण व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। पुन्हा पुन्हा सविस्तर कृती सांगत राहिलो की व्हिडिओ हा खूप मोठा होतो आणि तुम्हाला तो बघण्यालासुद्धा कंटाळा येतो, तेव्हा मी सारख्या ह्या गोष्टी सांगणार नाही, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याबाबत बघू शकता। बॅटरची इतपत फ्लोईंग कन्सिस्टन्सी असावी। यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल घालून घेत आहे आणि हे पुन्हा थोडा वेळ फेटून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये हे मँगो इमल्शन आहे, या मँगो इमल्शनचे 4 ते 5 थेंब यामध्ये घालून हे पूर्ण फेटून घ्यायचे। ह्या केक टिनला मी तेलाने ग्रीस करून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये पूर्ण बटर पेपर लावलेला आहे। केकचे बॅटर आपण ह्या टीनमध्ये ओतून घेणार आहोत आणि तोपर्यंत मी ओटी जी हा 180 डिग्रीवर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे। यानंतर केक टीन टॅप करून घ्यायचं आहे आणि टॅप करायला विसरू नका, कारण यामुळे के आतील हवा ही बाहेर जाते आणि त्यामुळे आपल्या केकला क्रॅक पडत नाही की डोम शेपी येत नाही। आता केक बेक होण्यासाठी 40 मिनिटांसाठी आपण ओटीजीमध्ये ठेवून देऊया। 1 किलो केकसाठी मी इथे 400 ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे आणि व्हिपिंग क्रीम घेताना नेहमी पूर्णपणे मेल्ट झालेलं क्रीम घ्यायचं। क्रीममध्ये बर्फाचे तुकडे असतील तर केक बनल्यानंतर केकला क्रॅक पडण्याची शक्यता असते। क्रीम बीटरच्या सहाय्याने आता मी बीट करून घेते। क्रीमला अशा प्रकारे तार आली की क्रीम बीट झालेले आहे असे समजावे। तुम्ही बघू शकाल की हा स्पॉन्ज किती परफेक्ट असा बेक झालेला आहे। स्पॉन्ज आता थंड पण झालेला आहे, त्यावेळेला मी हा वरचा ह्याचा भाग आहे तो प्रथम काढून घेणार। स्पॉन्जचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत, त्यासाठी प्रथम मी सुरीने या स्पॉन्जला चिरा मारून घेते, नंतर धाग्याच्या सहाय्याने आपण या स्पॉन्जचे भाग वेगवेगळे करून घेणार आहोत आणि धाग्याच्या सहाय्याने आपण जर ह्याचे भाग वेगवेगळे भाग केले तर हे एक समान असे भाग होतात। तुम्ही बघू शकाल की स्पॉन्जला जाळी पण किती छान पडलेली आहे आणि किती एक समान असा भाग झालेले आहेत। तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे मी स्पॉन्जचे 3 भाग करून घेतलेले आहेत। स्पॉन्जचा जो सगळ्यात वरचा बेस होता तो ह्या कार्डबोर्डवर सगळ्यात मी खाली ठेवणार आहे आणि ह्या कार्डबोर्डला मी खाली क्रीम लावणार नाही। आजची डिझाईन बनवताना कार्डबोर्डला खाली क्रीम लावायचे नाही आहे। 1 वाटी पाण्यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा मँगो क्रश घालून हे शुगर सिरप बनवून घेतले आहे। स्पॉन्जला सर्वत्र व्यवस्थित असे शुगर सिरप लावून घ्यायचे। पाइपिंग बॅगमध्ये व्हिपिंग क्रीम घेऊन अशा प्रकारे व्हिपिंग क्रीम स्पॉन्जवर लावून घ्यायचे। अशा प्रकारे क्रीम स्पॉन्जवर पसरवण्याला सोपे जाते। यामध्ये मी 1 चमचा गनाश घातलेले आहे आणि गनाश घालून हे क्रीम संपूर्ण स्पॉन्जवर पसरवून घ्यायचे। क्रीम व्यवस्थित स्पॉन्जवर पसरवून घेतल्यानंतर
त्यावर मी हा होममेड मँगो क्रश घालते आणि तो सुद्धा या स्पॉन्जवर पसरवून घ्यायचा. हा होममेड मँगो क्रश कसा करायचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर पुन्हा मधला स्पॉन्ज ठेवून त्याला शुगर सिरप लावून घ्याय, त्यावर क्रीम लावून क्रीममध्ये थोडं गनाश, एक चमचा गनाश घालून आणि ते क्रीम संपूर्ण स्पॉन्जवर पसरवून घ्यायचे. ह्यावर पुन्हा हा होममेड मँगो क्रश आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. ह्यावर स्पॉन्जचा जो सगळ्यात खालचा भाग आहे तो ठेवायचा. हा भाग असा पूर्ण सपाट असतो त्यामुळे वरचा जो सरफेस आहे तो पूर्ण सपाट येणार आहे. यावर प्रथम शुगर सिरप लावून त्यावरती मी नेहमी मँगो जो आपल्याला क्रश असतो तो लावून घेते. त्या क्रश लावल्यामुळे ह्या केकची जी चव आहे ती खूपच छान येते. अशा प्रकारे तुम्ही ही करून बघा. केकच्या वरती आणि बाजूने सर्वत्र पाइपिंग पॅकने अशा प्रकारे व्हिपिंग क्रीम लावून घ्यायचे आणि केकला क्रम कोटिंग करून घ्यायचे. क्रम कोटिंग करणे हे खूप महत्त्वाची स्टेप आहे आणि क्रम कोटिंग केल्यानंतर केक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. अर्धा तास झालेला आहे आणि आता पाइपिंग बॅगनेच मी सर्वत्र केकला अशा प्रकारे क्रीम लावून घेत आहे. मी पॅलेट नाईफच्या सहाय्याने केकला मी फिनिशिंग करून घेत आहे. एका सुरीवर मी जेल कलर लाल आणि पिवळा घेऊन त्याचे असे थे मी केकच्या वरती लावून घेत आहे आणि साईडने सुद्धा लावून स्क्रॅपरच्या सहाय्याने संपूर्ण केकवर पसरवून घेत आहे. एक सुरी घेऊन केकच्या बरोबर मधोमध कापून घ्यायचा आणि केकचे असे दोन भाग करून पॅलेट नाईफच्या सहाय्याने एक भाग थोडासा खाली घ्यायचा आणि मग जो भाग आपण खाली घेतलेला आहे त्या भागाला पॅलेट नाईफने असं क्रीम लावून घ्यायचं आणि केकच्या सर्व बाजूने चॉकलेट गनाशे असे ड्रीप सोडायचे. त्यामुळे आताच बघा केक किती सुंदर दिसायला लागलेला आहे. इथे मी मोदक डिझाईन काढायची नोझल घेतलेली आहे आणि त्या नोझलने मी केकच्या सर्व बाजूने बॉर्डर काढून घेणार आहे. ही मी फ्लॉवर डिझाईनची नोझल घेतलेली आहे आणि ह्या नोझलच्या सहाय्याने केकच्या पूर्ण खालच्या बाजूला मी अशा प्रकारे फ्लॉवर डिझाईन काढून घेत आहे. तुम्ही बघू शकाल की इथे मी क्रीमची एक तास अगोदर फ्रीजमध्ये ही गुलाबाची फुलं बनवून ठेवलेली होती. केकच्या मध्यभागी गुलाबाची यातील तीन फुलं मी ठेवते आणि या गुलाबांना लीफ नोझलने हिरव्या रंगाची सर्वत्र पाने काढून घेऊया आणि मध्ये जिथे गॅप उरलेली आहे तिथे फ्लॉवर नोझलने फ्लॉवर काढून घेऊन हे गोल्डन आणि मोती हे सर्वत्र पसरवून घेते. मंडळी, आजच्या ह्या केकची डिझाईन आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळी नातेवाईक यांना शेअरही करा. त्याचबरोबर केक कसा झालाय हे आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.